विद्यार्थी मित्रमैत्रिणी आजचा व्हिडिओ म्हणजे आपण मोबाईलवर ऑन ऑनलाईनची जी सी टी टी एक्झाम आहे त्याची मॉक टेस्ट कशी द्यायची मोबाईलवर ते आज आपण पाहणार आहोत कारण बऱ्याच लोकांकडं लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर अव्हेलेबल नसतात मग त्यांना टेन्शन येतं की परीक्षेला ऑनलाईन पेपर कसा द्यायचा तर त्यामुळे याच्यावर जर तुम्ही स्वतः मो मोबाईल तर सर्वांकडं अवेलेबल आहे त्यामुळं आपण त्याच्यावर आज द बघू की मॉक कशा कशाप्रकारे देता येते तर मॉक टेस्ट येण्याआधी तुम्हाला सी टी टी डॉट एन आय सी डॉट इन या पेजवर जायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की खाली हे मॉक टेस्ट आहे पा व्हाईट ह्याच्यामध्ये या मॉक टेस्टवर क्लिक करायचं ओके करायचं त्यानंतर इथं क्लिक करायचं परत क्लिक हिअर टू गेट लॉग इन परत क्लिक करायचं मग इथं तुम्हाला एक रोल नंबर पासवर्ड आणि पिनकोड येतो तो लिहून घ्यायचा एका पेजवर आणि मग तो टाकायचा नंतर खाली स्टार्ट एक्झाम आहे त्याच्यावर क्लिक करायचं मग इथं हा रोल नंबर टाकायचा त्यानंतर पासवर्ड टाकायचा त्यानंतर पिन टाकायचा मग लॉग इन करायचं मग लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं हे पेज ओपन होतं पहा पेज ओपन झाल्यावर इथं तुम्ही पाहू शकता हा सेकंड पेपर आहे सेकंड पेपरचा आहे तर आता हे आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळं काय करायचं मग मी साईडला जे तीन डॉट आहे त्याच्यावर जायचं आणि डेस्कटॉप साईटवर काय करायचं क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इथं पाहू शकता रिन्यू एक्झाम तर इथं एक्झाम स्टार्ट असं पण असतं तर मी एकदा दोनदा प्रयत्न केल्यामुळं तिथं रिन्यू एक्झाम आहे तर तो त्याच्यावर क्लिक करायचं इथं स्टार्ट एक्झाम असतं आणि हे आलं की तुम्ही पाहू शकता पा अशा प्रकारे येतं तर आता सी डी पीचे काही क्वेश्चन मी सॉल्व केले होते आधी मॉक टेस्टचे तर हे तुम्ही पाहू शकता है पा, इथं हे तीन प्रश्न मी त्यांचे आन्सर दिले होते तर नव्हते दिले म्हणजे नुसतेच वाचून हे केलं होतं तिथं ज्यावेळेस तुम्ही नुसतं वाचून हे करता त्यावेळेस तिथं लाल लाल फक्त येताना आपण नेक्स्ट नेक्स्ट करत गेलं की तिथं सर्कल काय होतो लाल लाल होत राहतो म्हणजे अशा प्रकारे हे लाल जे आहे ते तीन रेड रेड सॉ सिग्नेर येतात आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला आन्सर करता त्यावेळेस ते त्याचं होतं म्हणजे हिरवं बनतं हे आन्सर असेल तर हिरवं होतं आपण पाहूया एक करून आता इथं पहा तुम्ही इथं दिलेलं चित्रको बनाने केली न्यूनतम सीधी रेखाओं की संख्या कितनी होगी। आता इथं तुम्ही पाहू शकता अजून एक सी टी टीने काय वेगळा बदल केलाय पहा की जिथं पहा तुम्ही अकरा आहे तेरा आहे पंधरा आहे आणि एकवीस आहे मी काय हे मोजत नाही मी मनानेच आपलं एक उत्तर ठोकते तर आता इथं तुम्ही पाहू शकता की आता समजा मी जर चौथं मी मला चौथ बरोबर वाटतंय तर इथं तुम्ही पाहू शकता की चौथ्याला चौथ्या नंबरला नाही टाकलेलं आहे त्यांनी तर चौथ्या नंबरला काय टाकलेलं आहे वन टाकलंय त्यानंतर टू टाकला आहे मग ती टाक थ्री आहे आणि मग पहिल्या नंबरला फोर आहे म्हणजे अशा प्रकारे त्यांनी वर खाली उत्तराचे ऑप्शन केलेले आहेत याकडे एकदा तुम्ही लक्ष द्या कारण की काय होईल ज्यावेळेस परीक्षा तुम्ही देत असता त्यावेळेस कन्फ्यूज होऊ नका तुम्हाला जर वाटेल वनचं वनच्या समोर असेल तर तसं नाही आहे हे वर खाली देखील करू शकतात उलटेपालटे करू शकतात तर त्या ज्यावेळेस तुम्ही उत्तर जे तुम्हाला द्यायचं आहे त्याकडं लक्ष द्या आता मला समजा हे फोरचं उत्तर द्यायचं आहे तर मग मी काय करणार वन मी ह्या वनच्या इथे फोर आहे मग त्याच्यावर मी क्लिक केलं मग आता त्यानंतर मी खाली गेले आणि इथं काय केलं मी नेक्स्ट केलं आता पुढचा प्रश्न येईल मग पुढचा प्रश्न आला तर पुढचा प्रश्न आला आता मी हा पहिला क्वेश्चन अटेंड केला पा तीन नंबरचा मग तुम्ही बघू शकता की इथं काय झालं कलर ग्रीन झाला म्हणजे आता मी फोर नंबरचा क्वेश्चन हा आता अटेंड करणार आहे आता फोर नंबरचा क्वेश्चन मी समजा अटेंड केला तो आता पहा निम्नलिखित में से कौन सा आउटपुट डिवाइस नहीं है आउटपुट डिवाइस नहीं है तो मॉनिटर माइक्रोफोन प्रिंटर सी डी आउटपुट डिवाइस नहीं है तो मज़े मत फोर वाट तो माला कोणतं बरोबर आहे मला नाही माहिती फोर समजा मी परत फोर धरलं तर इथं परत त्यांनी काय केलं आहे फोरचं फोरच ऑप वन नंबरचे इथं फोर ऑप्शन टाकले तर मी समजा त्याला क्लिक केलं हां फोर नंबरला त्यानंतर जर आम पण मला ते डाऊट आहे की मला ते बरोबर उत्तर माहीत नाही मग मा काय करायचं पण उत्तर द्यायचं प्रत्येक प्रश्नाचं काय करायचं उत्तर आपल्याला जे बरोबर वाटतं ते उत्तर द्यायचं आणि इथं हा तुम्ही पाहू शकता इथं फ्लॅग लिहिलेले पा पहा एफ यल एजी फ्लॅग मग त्या फ्लॅगवर क्लिक करायचं म्हणजे इथं काय येतं मग आपण फ्लॅगवर क्लिक केलं काय तर रिमूव्ह फ्लॅग तर ज्यावेळेस समजा तुम्हाला उत्तर माहिती आहे परंतु तुम्ही जर ते उत्तर तुम्ही कन्फर्म नाही आहे मग त्यावेळेस काय करायचं फ्लॅग करायचं म्हणजे काय होतं पहा त्यामुळं इथं जे आहे इथं पहा तुम्ही चार नंबर क्वेश्चनला काय झालं फोर आणि ग्रीन आलं आणि त्याच्यावर फ्लॅग आला आहे पहा म्हणजे अशा करायचं एक चिन्ह आलेलं आहे चानणीचान ह्याचं चा। म्हणजे त्याने काय होतं की जर तुम्ही रिव्ह्यू तुम्ही जरी रिव्ह्यू नाही केला परत तुमच्या त्याने नाही वेळ मिळाला तुम्हाला ते करायला तरी मग तुमचं जो उत्तर जो बरोबर असेल तर त्याचे मार्क तुम्हाला काउंट केले जाणार आणि जर तुमचं चुकलं असेल तर ते ऑलरेडी चुकव जाणार पण त्याचं काउंटिंग होणार पण ज्या प्रश्नांना तुम्ही आन्सरच केलं नाही त्याचं काय होणार ते रेड मानले जाणार आणि नॉट व्हिजिटेड मानले जाणार त्याचे उत्तर तुमचं काउंट केलं जाणार नाही पण ह्याचं उत्तर काय होणार तुमचं काउंट केलं जाणार जर ते लकीली बरोबर असेल तर ते तुम्हाला त्याचे मार्क मिळणार म्हणून नेहमी करताना काय करायचं फ्लॅग करायचं जर तुम्हाला उत्तर माहीत नसेल तर मग सरळ जे तुम्हाला उत्तर बरोबर वाटतं त्या उत्तरवर क्लिक करायचं आणि नेक्स्ट करायच्या आधी फ्लॅग करायचा आणि मगच नेक्स्ट करायचं आणि मग नेक्स्ट केलं आता पुढचा प्रश्न आला हे तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यानंतर आपण समजा आता तुम्हाला हे झालं मग आता ह्याच्यापर्यंत तुमचे हे सगळे तीस प्रश्न असतात पहा सी डी पीचे तीस प्रश्न येणार त्यानंतर हे पा सोशल सायन्सचे त्याच्या पुढचे तीसच्या पुढं साठपर्यंतचे जे प्रश्न आहे ते येणार म्हणजे एकतीसपासून साठपर्यंतचे सोशल सायन्सचे प्रश्न येणार त्यानंतर हे पा इथे लँग्वेज मग तुमचे लँग्वेजचे प्रश्न चालू होणार मग त्यानंतर फर्स्ट लँग्वेजचे येणार मग सेकंड लँग्वेजचे येणार तीस प्रश्न त्यानंतर अशा प्रकारे तुमचं जे आहे हे पूर्ण पेपर होणार हा सेकंड पेपर आहे त्यामुळे इथं सोशल सायन्सत ते आले त्यामुळे त्या दोन लँग्वेज चाललं परंतु जो फर्स्ट पेपर आहे त्यामध्ये सी डी पी एन त्यानंतर ई व्ही एस मॅथ्स आणि दोन लँग्वेज अशा प्रकारे पाच भागामध्ये येते तिथं पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर आणि पार्ट फाईव्ह अशा प्रकारे ते ऑप्शन येतात आणि त्याप्रकारे तुम्हाला हा मग अटेंड करायचा आता तुम्ही पाहू शकता इथं जे आहे इथं तुमचा रोल नंबर आणि तुमचं नेम येतं त्यानंतर इकडं पाहू शकता तुम्ही इथं जर पाहिलं तर इथं टायमिंग रिमाइंड इथं टाइम येत असतो की कि किती वेळ आहे तुमच्याजवळ म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला तुमच्याजवळ किती एक मिनिटाचा टायमिंग आहे त्यामुळे आता जर तुम्ही मोबाईलवर ही टेस्ट जर सॉल्व्ह केली रोज थोडी थोडी जरी सॉल्व केली मॉक टेस्ट तर काय होईल की तुमचं एक तुम्हाला आयडिया येते आणि तुम्ही ते कर, लक्षात राहता आणि मग तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करत राहता आणि सोपं ज्या पद्धतीने तुम्हाला तिथं ऑनलाईन पेपर देता येईल ती हीच महत्त्वाची माहिती आज तुम्हाला सांगायची होती तुम्ही सर्वांनी आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल त्यामुळे रोज जे तुम्ही थोडं थोडं तरी हे टेस्टचे मोबाईलवर प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला तिथं गेल्यावर तुम्हाला ते सगळं इझी होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करत जा शेअर करत जा इतर विद्यार्थ्यांबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद